कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील द्राक्ष प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे। उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। आजपासून सुरू झालेला हा महोत्सव 31 मार्च पर्यंत चालणार आहे। सुपर सोनाका, अनुष्का, रेड ग्लोब, माणिक, चमन, कृष्णा सीडलेस, आरके सुपर, शरद सीडलेस अशी विविध प्रकारची द्राक्ष या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यांनी महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांकडून द्राक्ष पिकाच्या उत्पादन आणि विक्रीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी थेट ग्राहकांपर्यंत द्राक्ष पोहोचवण्याचा हा बाजार समितीचा पहिलाच प्रयोग असल्याचं सांगितलं। बराच माल मुंबई, पुणे, बेंगलोर सारख्या ठिकाणी क्वालिटीचा माल जातो आणि मागे राहिलेला दुसऱ्या हार्वेस्टिंगचा माल कोल्हापूर, गोव्यासारख्या ठिकाणी येतो। तर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचा माल आंब्यामध्ये यापूर्वी महोत्सव झाले परंतु द्राक्षामध्ये झाले नव्हते आणि द्राक्षामधल्या महोत्सवांची ही सुरुवात आहे। आज गोव्याला झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये आपण केलेलं आहे। या पुढच्या काळातही अशाच पद्धतीचे महोत्सव भरवून ग्राहकांना बी चांगल्या मालाची, चांगल्या चवीची आणि सर्व क्वालिटी, सर्व प्रकारच्या जातींची द्राक्षे खायला मिळतील, घ्यायला मिळतील आणि शेतकऱ्यालाही 2 रुपये चांगला फायदा होईल या दृष्टीनं बाजार समितीचा आणि पणन मंडळाचा हा प्रयत्न आहे। द्राक्ष पिकावर मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर करण्यात येतो पण या महोत्सवात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली द्राक्ष उपलब्ध आहेत। आम्ही उत्पादन काढतो, त्याच्यातून शेतकऱ्यांचा पण फायदा व्हावा आणि ग्राहकांना बिगर केमिकलचं वस्तू जे डायरेक्ट हा पदार्थ जो आहे खाण्यासाठी मिळावा म्हणून आम्ही प्रदर्शनी भरवलेला आहे। साधारणतः 25 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपण महोत्सव राबवत आहे। ह्या ह्याच्यामध्ये लोकांनी जास्तीत जास्त येऊन चांगल्या क्वालिटीचा जो आहे द्राक्षाचा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी हिंदकेसरी दीनानाथ सिंह, कृषी आणि पणनचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।